तिसऱ्या चढाईचा इशारा दिला गेलाय. एखादा गुण घ्यायचा आहे अथवा शूटिंग ब्लॉक मध्ये परतायचंय अशा स्वरूपाचं आक्रमण समोरच्या संघाला देखील नामी संधी असणार आहे. सुपर टॅकलची पराकाष्ठा. आता मात्र या ठिकाणी थोडस अँकर होल्ड करण्याचा प्रयत्न केला गेला आणि चढाईपटू सुखरूप आपल्या प्रांगणात सरकतोय. एक गुण जातोय जगमत तामणेच्या बाजूने आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा रेडमार्क वर येतो अस्मित जाधव. एक उत्कृष्ट चढाईपटू म्हणून ज्याचा उल्लेख आम्ही नेहमीच करत असतो असा हा अस्मित बघायचा आपल्या संघासाठी कशा प्रकारचं योगदान देतो. कोणताही धोका नाहीये. आपल्या प्रांगणात सरकतोय. त्याला दाद देण्यासाठी दोन नंबरचा चढाईपटू पुन्हा एकदा रेडमार्क वर येतोय. महाराष्ट्राच्या लाल मातीतला मर्दानी खेळ आपण बघतोय. फार वर्षापूर्वी आपल्याच महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने होतो तो या नावाने जन्मलेला कबड्डी खेळ प्रो कबड्डी लीगच्या माध्यमातून अनेक गेले अनेक वर्ष महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या नव्हे तर अखंड जगभराच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलेला आपण बघतोय आणि अखंड जगभराच्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला असतात. प्रकलतोय आणि आता मात्र पुन्हा एकदा इशारा दिला गेलाय. एखादा गुण जायचा अथवा सिटी ब्लॉक मध्ये परतायचा आणि भरोसा लागला गेलाय 13 नंबरच्या चढाईपटूवर. समोर क्षेत्ररक्षण बघतोय आपण. केवळ पार डिफेंडर अंतरावरचा डिफेन्स आहे दोन दोन एकचा आणि निश्चितपणे थोडासा इशारा करतोय की एका डिफेंडरला माझा टच झालाय आणि एक गुण जातोय जुगाई कोसमसाठी. पुन्हा एकदा 6 नंबरचा चढाईपटू रेडमार्क वर असेल. पहिलाच सामना या ठिकाणी उद्घाटनाचा सामना आपण बघतोय. पहिल्या सत्रामध्ये एक जबरदस्त रंगलेला सामना दोन्ही संघांदरम्यान एक जबरदस्त लढत आपण पाहणार आहोत आणि प्रेक्षक वर्ग खऱ्या अर्थाने आतुरलेला असतो मैदानावर सुंदर सुंदर चढाया रोमांचक पकडीचे नमुने पाहण्यासाठी. खऱ्या अर्थाने दुसऱ्या सत्रामध्ये तशाच प्रकारचा बघायला मिळेल. आता मात्र रेडमार्क वर पुन्हा एकदा अस्मित. या ठिकाणी आमच्या मंडळात लाईव्ह मध्ये व्हिडिओ कॉल वर एवढी तडमडकी प्राप्त झाली. पण कॅमेरा तुला लावायला तुला मोबाईल धरायला लागेल. उद्या बघायला दोन दिवस आपण उद्या मोबाईल लावू त्या एडिट करू व्हिडिओ. एम्प्टी रेड असेल 13 नंबरचा चढाईपटू. आक्रमण लावलं गेलंय पुन्हा एकदा 4 विरुद्ध 1 आक्रमण होताना आपण बघतोय.
दोन दोन सा डिफेंस असेल समोर दोन्ही संघांदरम्यान पहिल्या सत्राचा खेळ सुरू असताना दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ यानंतर मी पंचाला विनंती करतोय की सामना सुरू करायचा आहे यानंतर होणारा दुसरा सामना जो आहे यानंतर होणारा दुसरा सामना जयमान कमरे आणि फ्रेंड सर्कल हिंदवी दोन्ही संघाला पहिला मुकार दोन्ही संघाला तिसरा मुकार देतात आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे त्यानंतर हा सामना चालू होतोय तांबडा संघाकडून प्रथम चढाई घेऊन आलाय तो सहा नंबरचा खेळाडू कसून संघाच्या सात खेळाडू समोर कसून संघाचा दोन नंबरचा खेळाडू तस्मित जाधव तांबडा संघाच्या सात खेळाडू समोर मी एक या ठिकाणी आमच्या गावचे माजी सरपंच अशोकजी दामणे आपणास मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे त्यानंतर उत्कृष्ट अशी पकडू दे कोथून संघाकडून त्यानंतर मी आमच्या मंडळाचे अध्यक्ष शैले जाधव यांना मी विनंती करतोय पुष्प देऊन अशोक धामणे यांचं स्वागत करायचं आहे यानंतर सामना सुरू झालाय या स्पर्धेमधून या ठिकाणी पहिलं बक्षीस या ठिकाणी येत आहे कोसुम संघाचा श्रियांशु जाधव याने आपल्या एका चढाईमध्ये जर तीन गुण आणले तर विनोद शेलार यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे हलू नको कॅमेरा हलतो इकडे या ठिकाणी कबड्डीचे समालोचक मी कदम सर या ठिकाणी उपस्थित आहे मी कदम सरांना या ठिकाणी विनंती करतोय की आपण व्यासपीठाजवळ यायचंय रिव्ह्यू घ्यायचा सांगा माझ्याकडे लिंक केलं मी तिकडे सांगा खाऊ अरे आमचा मी आमच्या मंडळाचे अध्यक्ष शैले जाधव आपण विनंती करतोय की आपण कदम सरांच पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करायचंय यानंतर मी माईक कदम सरांकडे सुपूर्द करतोय तुफानी सुपर रेड म्हणावं लागेल चार गुण हासिल केलेत या चढाईवर दरम्यान त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा सहा नंबरचा चढाई तो रेड मार्क वर येतोय मला वाटतं जाग माता तामाने वर्सेस कोसुम दरम्यान पहिलीच लढत आपण पाहतोय या जबरदस्त अशा मैदानावर आता मात्र संघाची मदार पुन्हा एकदा अस्मितच्या त्याच्यावर निश्चितपणे रेड मार्क वर बघायला मिळतोय दोन डिफेंडर समोर अंतरांतरावरचा डिफेन्स बघायला मिळतोय
जर या ठिकाणी टॅकल सक्सेस झाला तर निश्चितपणे सुपर टॅकल होऊ शकतो. प्रयत्न होतोय बघायचं मैदानावर काय घडतंय काय निघतंय. सुपर टॅकल व क्या बात आहे. दोन गुण असेल करत या ठिकाणी. आणि जाकमत आता अमानेचा एक महत्वाचा चढाईपटू आघाडीचा चढाईपटू पुन्हा एकदा इन होतोय आणि रेड मार्क वर बघायला मिळतोय. पाच विरुद्ध एक असा रंगलेला सामना आपल्याला बघायला मिळतोय. आणि हलकाच कटक षटक पुन्हा एकदा आपल्या प्रमाणात सरकतोय. त्याला दाद देण्यासाठी पुन्हा एकदा कुसुम कडून 12 नंबरचा चढाई पटू रेड मार्क वर येतोय. 13 नंबरचा चढाई पटू आणि रनिंग अँटच ज्याला आपण म्हणतो अतिशय सक्सेस असा रनिंग अँटच या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक गुण जातोय पुन्हा एकदा कुसुमच्या बाजूने आणि त्याला दाद देण्यासाठी पुन्हा एकदा येतोय झक मत कामनेचा चढाई पटू. महाराष्ट्राच्या लाल मातीतला मर्दानी खेळ आपण बघतोय. अनेक जबरदस्त अशी क्रीडा स्पर्धा संपन्न होत असताना बघायचं फक्त काय झालंय या रेडवर. दोन गुण आता मात्र या चढाईमधून जागवता तामनेच्या चढाई पटूने इशारा दिलाय. कम नाहीचा इशारा होता. आम्ही देखील या सामन्यामध्ये विजयाचा दावेदार होऊ शकतो. आता मात्र राखीव क्षेत्राला स्पर्श होतोय आणि शेटिंग ब्लॉक मध्ये परतावं लागतं. त्याला दाद देण्यासाठी पुन्हा एकदा येतोय. 6 नंबरचा चढाई पटू आता मात्र सुपर टॅकल सिच्युएशन ऑन आहे. या ठिकाणी जर ट्रॅकल झाला तर निश्चितपणे कोसुम संघाला दोन गुण मिळू शकतात. दोन एक क्षेत्र सजवलं गेलंय या चढाई पटूसाठी. हलकाच कटक षटकत सावधतेचा पवित्र घेऊन पुन्हा एकदा आपल्या प्रांगणात सरकतोय आणि त्याला दाद देण्यासाठी पुन्हा एकदा येतोय. पाच विरुद्ध एक बोनस ऑफ आहे. निश्चितपणे या ठिकाणी खोलवर आक्रमण करावं लागतंय आणि कोणताही धोका नाहीये. त्यानंतर पुन्हा एकदा रेड मार्क वर येतोय. पाच नंबरचा चढाई पटू आक्रमणी प्रति आक्रमणी आपण बघतोय. जबरदस्त असा सूर्यकांकित मैदानावरील हा खेळ. आता मात्र लेफ्ट कॉर्नर असं टिपला गेलाय. दावा कोपरा रक्षक शिल्प ब्लॉक मध्ये जातोय आणि पुन्हा एकदा त्याला दाद देण्यासाठी 13 नंबरचा चढाई पटू रेड मार्क वर येतोय. आता मात्र बोनस ऑन आहे. सजवलं गेलंय. कोणताही धोका नाही. आपल्या सरकतोय वन्स अगेन रेडी ऑन रेड मार्क. पुन्हा एकदा रेड मार्क वर येतोय. 6 नंबरचा चढाई पटू आपल्या प्रत्येक चढाईमध्ये एक आकर्षक चढाई बघायला मिळत असतात असा हा चढाई पटू ज्याने 6 नंबरची जर्सी परिधान केले असा हा चढाई पटू आपण बघतोय. दोन डिफेंडर समोर पुन्हा एकदा सुपर टॅकल होऊ शकतो. या ठिकाणी जर ट्रॅकल झालं हॅलो या ठिकाणी आपण या ठिकाणी त्यांदरस्ते सर्व या ठिकाणी आपण जे बघतोय ते आम्हाला जे या ठिकाणी करून दिले ते कडवे गावचे सुपुत्र कोळेकर. मी कोळेकर सरांना आपण विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. रेड कट होईल मारली मी. शैलेश जाधव आपण असं विनंती करतोय की कोळेकर सरांचं या ठिकाणी पुष्प देऊन स्वागत करायचं आलोय रे. हो का काही चालेल ठीक आहे. आता चालू झाली 5 मिनिट. दरम्यान पुन्हा एकदा रेडमार्क वर येतोय अस्मित. हलकाच खटक षटकत पुन्हा एकदा आपल्या प्रांगणाच्या दिशेनं. फर्स्ट हाफ फर्स्ट पहिल्या सत्रातील पहिला टाइम ऑफ घेतला गेलाय जखमदा तामनेकडून. संघ शिकवून आपल्या खेळाडूंना काही कानमंत्र देत असतात. सूचक इशारा केला जात असतो आणि झालेल्या खेळाचा आढावा सुरू होत असतो. हार्दिक पांड्या
तुला नाही आहे ना रेड सुरू झाले टाइम ऑफ बोललो दरम्यान टाइम ऑफ नंतर पुन्हा एकदा संघाचे कोच आपल्याला देत आहेत आणि पंचाच्या इशाऱ्याने पुन्हा एकदा सुरू होतोय खेळ आणि इशारा दिला गेलाय टू ऑल डायचा तर या मोर अशा स्वरूपाचं आक्रमण जबरदस्त अँकर होईल पण शक्त ऑफ द कॉम्पिटिशन एक सुंदर स्थानिक कपडेचा नमुना बघायला मिळतोय आणि एक गुण जातोय पुन्हा एकदा कोथमसाठी दरम्यान आता मात्र रेड मार्क वर येतोय पुन्हा एकदा अस्मित आणि अस्मितला आव्हान असेल टू ऑल डायचं एखादा गुण घ्यावा लागेल जर ट्रायकल झाला तर मात्र दोन गुण मिळू शकतात वा एक जबरदस्त प्रयत्न बघायला मिळतोय बघायचं मैदानावर काय घडतंय काय बिघडतंय आणि सुपर ट्रॅकल होतोय दोन गुण घेत आहेत पुन्हा एकदा टाकपाटा तामान्यासाठी प्रयत्न सुंदर होता एक जबरदस्त असा चढाईपटू शूटिंग आणि पाच मिनिटाचा चढाईपटू पुन्हा एकदा रेडमार पुरतोय आक्रमण होताना जागमाता तामणेकडून जुबई कोसम संघावर पुन्हा एकदा चार डिफेंडर दोन दोन सा विखुरलेला डिफेन्स आपल्याला बघायला मिळतोय थोडासा कटक शटकला जातोय अंदाज घेतला जातोय आणि सावत्यचा पवित्रा घेऊन पुन्हा एकदा आपल्या प्रांगणात सरकतोय दरम्यान तेरा नंबरचा चढाईपटू जबरदस्त अशी क्रीडा स्पर्धा संपन्न होत असताना आपण सर्वजण या पहिल्याच सामन्याचे साक्षीदार होत आहोत एम्प्टी रेड खोटे धोक नाहीये दरम्यान सहा नंबरचा चढाईपटू पुन्हा एकदा रेड मार्क येतोय चार विरुद्ध एक आक्रमण होताना दोन दोन क्षेत्ररक्षण लावलं गेलंय दोन्ही संघांदरम्यान एक जबरदस्त सामना कोणताही धोका नाहीये तीन नंबरचा चढाईपटू पुन्हा एकदा रेड मार्क येतोय जखमता तामणेच्या प्रांगणामध्ये एक जबरदस्त किक रनिंग किक ज्याला आपण म्हणतो आपल्या अंगी असणारे सुप्त गुण या मैदानावर विश्वास होताना प्रयत्नाची पराकाष्ठा निश्चितपणे लढवली गेली होती मात्र गुण मिळत नाहीये आता मात्र एखादा गुण घ्यावा लागेल आणि भरोसा टाकला गेलाय पाच नंबरच्या चढाईपटूवर वन सगळे रेडी ऑन रेड मार्क बघायचंय मैदानावर कशा प्रकारचा खेळ होतोय पहिल्या सत्रामध्ये रंगलेला सामना आपण बघतोय आता मात्र अँकर होईल बघायचंय पुन्हा एकदा एक जबरदस्त अँकर होईल बघायला मिळतोय कोसुम संघासाठी दोन गुण जातात सुपर टाकांच्या स्वरूपात आणि एक गुण जातोय तामणेसाठी दरम्यान पंचांचा इशारा होतोय सामन्याचा मध्यंतर होतोय आणि गुणांकन खेळतोय पहिल्या सत्रामध्ये केवळ दोन गुणांची आघाडी जुगाई कोसुमकडे असताना पुन्हा एकदा दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू होतोय खऱ्या अर्थानं निर्णायक सत्राला सुरुवात झाली आणि या निर्णायक सत्रामध्ये अतिशय दमदार खेळ प्रेक्षकांना बघायला मिळेल मैदानावर झटापट होतील त्यावेळी पटापट होताना आपण बघू निश्चितपणे पुन्हा एकदा एक जबरदस्त असा चढाईपटू कित्येक मैदानावर आक्रमक खेळ बघायला मिळत असतो ज्याच्याकडून असा हा चढाईपटू रेडमार्क वर येतोय आणि दुसऱ्या सत्रातलं पहिलंच आक्रमण एम्प्टी रेड बघायला मिळते त्याला भेटोत्तर असेल सुगाई कोसम कडून एक जबरदस्त हॅलो या ठिकाणी कोसुम गावचे कंटामुक्त अध्यक्ष महेंद्र शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे शिंदे आपण मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं सुपर टॅकल दोन गुण गुरु क्या बात आहे आक्रमण होताना आपण बघतोय सडसडीत बघायचा चढाई पटू बघायचं मैदानावर काय घडतंय काय बिघडतंय एक आक्रमक खेळ निश्चितपणे बघायला मिळेल शांत बसलेला वागायला कधी दुबळा समजू नका शांत बसलेला वागायला कधी दुबळा समजू नका हाडून टाकेल चढाई पटू चेक देऊ का एक लागत वेगळं
आता पकड केली त्याने माझ्या नवीन कासरीने 5 लाखाचं बक्षीस आहे. विराज नानसरे यांच्याकडून 5,000 बक्षीस. पहिलो फटको तामारकडून चढायला घे आता. उद्या ऐकलाय ना चुकून तुझ्या पोराने हे गावात आता मात्र एखाद्या कोण गावात नाही गेला नेता शिंदे ब्लॉक मध्ये आणि अशा स्वरूपाचा भय कार्यक्रम बघायला मिळतो. साडे पथकडून रोहन माचुले सुपर दिवस आया वाटतो सुपर कबड्डीमध्ये कौशल्य ज्याला आपण म्हणतो स्किल ज्याच्या रोमारोमात टाचून भरले त्याचा हा स्पेन थोडासा अंदाज घेतो कटक्षेपातला जातो आणि मध्यरेषेकडे जपावर अंदाज करतोय त्याला दुसरीकडे जात दिली जाते. 6 नंबरच्या सडाईपटूकडून पुन्हा एकदा रेडबार करतोय जगमता तामाण्याचा सडाईपटू हलका अंदाज घेताना 4 डिफेंडर समोर पुन्हा एकदा अंतरांतरावर क्षेत्ररक्षण आपण बघतो. 2-2 डिफेन्स असेल आणि या सामन्यासाठी पंच म्हणून काम करत पाहताना आमचे मित्र सत्यजित आयरे सर त्यांच्या समवेत कौस्तुभ जाधव सर यांच्या पाठीशी कबड्डीतील प्रदीर्घ असा अनुभव ज्याला आपण म्हणतो अशी पंच मंडळी आपल्याला बघायला मिळते. कौसुम कडून पुन्हा एकदा आक्रमण होताना 12 नंबरचा सडाईपटू 4 डिफेंडर समोर 2-1 डिफेन्स असताना कॉमेडी कर राहुल द्रविड कर बघूया आपल्या उंची जगाच्या प्रकारे फायदा होऊ शकतो. जाधव प्रयत्न तर जबरदस्त होतोय मैदानात आता या ठिकाणी मात्र फ्रँकलच्या स्वरूपात एक गुण जातो आता तामिळ संघाला पुन्हा एकदा अस्मितला शिटिंग ब्लॉक मध्ये परतवलंय आणि त्याला दाद देण्यासाठी 5 नंबरचा चढाई पटो दरम्यान इशारा दिला गेलाय तिसऱ्या सुपर टाकल डॅश लावला गेला आणि 2 गुण झाल्या पुन्हा एकदा या ठिकाणी कोसमसाठी कोसमकडून आक्रमण होताना आपण बघतोय 4-1 पुन्हा एकदा 2-2 क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. सडाईपटूसाठी ज्याने 12 नंबरची जर्सी परिधान केले असा हा सडाईपटू एक जबरदस्त असं दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे टाकले होते या स्पर्धेतील पहिल्याच उद्घाटनाच्या सामन्यासाठी आणि आपण या ठिकाणी दुसऱ्या सत्राचा खेळ बघतोय. पहिल्या सामन्यातील पहिल्या सत्रामध्ये केवळ 2 गुणांची नाममात्र आघाडी घेतली होती जुगाई कोसम संघाने दुसऱ्या सत्रामध्ये एक जबरदस्त अशी फाईट देताना आपल्याला बघायला मिळतो. विशाख पदार्थ आमाने संघ दरम्यान दुसऱ्या सत्रातील पहिला टाइम आउट घेतला गेलाय. सर्व मान्यवर कबड्डी रसिक प्रेमींच या ठिकाणी समालोचन कक्षातून स्वागत करतो आणि घेऊन जातो पुन्हा एकदा सुरू असलेल्या सामन्या दरम्यान जुगाई कुसुम कडून आक्रमण होताना जगमता सामान्य संघावर सावध असं आक्रमण झालं आपण म्हणतोय. थोडस बघण्याकडे लक्ष केंद्रित केलं जातो.
निश्चितपणे या चढाईपटीचे वेगळा वेगळा मानस झाला. आपण म्हणतो कबड्डी कबड्डी असा आत्मा ही सेकंदांपर्यंत जपायचा आणि आपल्या जहाराचा ताबा घ्यायचा अशा स्वरूपाच्या आक्रमण होतं. त्याला दाद देण्यासाठी कुणी रेड बार कोणाचे तिसरा चढायचं निश्चितपणे बारा नंबरचा चढाई पटवर एक गुण जातो टाकायच्या स्वरूपात तिसऱ्या चढाईवर चढाई पटो केवळ तीन टक्क्यांनी आपण बघतोय दोन एक सडेहून सजवलं गेलं. जर या ठिकाणी चढाई पटोला जर झेरबंद केला गेला तर निश्चितपणे दोन गुण मिळू शकतात. जो काही कसून संघासाठी एक जबरदस्त टॅकल होऊ शकतो आणि टॅकल सस्पेंड होतो. सुपर टॅकल वा करू का बाबा दोन गुण जात आहे. थोडासा आत्मविश्वास जोडवलेला आपण बघतोय स्वतःच्या होम ग्राउंड वर खेळ जबरदस्त डॅश लावला गेला होता तो सक्सेस होतोय. ज्याला आपण म्हणतो धक्का धक्को या धक्का धक्काचा उल्लंघ केला होता. थोडा पुन्हा एकाकी पकड करण्याचा प्रयत्न होता. केवळ दोन डिफेंडर भरोसा टाकला गेलाय असे आणि पुन्हा एकदा लगातार बक्षीस लावलं एकदा कसून करून आक्रमण होताना आपण बघतोय जबरदस्त अशा सामना कोणताही धोका नाहीये. सवस्थेनं आपल्या सामनाच सरकतोय आणि त्याला दाद देण्यासाठी पुन्हा एकदा शेवटची 5 मिनिट आहे आणि गुणांक स्थिती अशी आहे कोसुम 23 गुण आणि सामान्य जर समोरच्या संघाची आघाडी नकोयची असेल आणि आघाडीमध्ये जर बिघाडी निर्माण करून पुन्हा एकदा या सामन्यातील आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल तर एक दमदार खेळ मैदानावर करावं लागेल. कोसुम संघासाठी मैदानावर आकर्षक पक्षी जर म्हणून रोमांचक सगळे करावे लागतील. आता मात्र कोसुम कडून मोठी लहान कीर्ती बहाने असा चढाई पटो आपल्याला बघायला मिळतोय. आणि त्याला दाद देण्यासाठी पुन्हा एकदा रेड मार्क करतोय. एक बहारदार चढाई पटो मजबूत बांधाचा चढाई पटो जबरदस्त बॉडी लँग्वेज झाला आपण म्हणतो. शेवटचे 4 मिनिट दोन्ही संघ लक्षात असू द्या. आता मात्र संघाचा एक जबरदस्त असा अष्टपैलू खेळाडू झाला आपण म्हणतो. जर मैदानात आणायचं असेल तर गुण असे करावं लागेल. अरे तसं अरे 25 कोण आहे एक सुंदर असा निर्णय बघायला मिळतोय. सत्यजित ऐरे सरांचा गुणच्या स्वरूपात एक गुण जातोय. कसून प्रकारच्या स्वरूपात एक गुण गेला होता. ताबण्यासाठी दरम्यान तिसऱ्या चढाईचा इशारा असेल पुन्हा एकदा या टाइम वेस्ट करायचा जास्त
आता मात्र बऱ्याच वेळेनंतर पुन्हा एकदा मैदानात दमदार एंट्री मारताना शेवटची तीन मिनिटे असताना एक दमदार खेळ दाखवण्याचा मानस लगातार चार ट्रॅकल सक्सेस झाले होते. अस्मित साठी बघायचंय पाठव्या सर दिसत अशा प्रकारे सोनं करतो आणि बनवतो किती मिनिट राहिले शेवटची दोन मिनिटे दुसऱ्या सत्रातील दुसरा टाइम ऑफ घेतला गेला जो काही करून आपल्या झाडाकडे निघून गेला. आपण म्हणतो संघाचे कोच खेळाडूंना काही प्रमाणपत्र देत आहे. मात्र बोनस ऑन आहे. बघायचंय कशा प्रकारे खेळ होतोय. काही क्षणांचा खेळ बाकी असताना पुण्याला रेडवर कोण येतोय. यानंतरचा होणारा दुसरा सामना असेल जय हनुमान कामणेवाडी गो वर्सेस फ्रेंड सर्कल हिंद वीक. दोन्ही संघांसाठी सहा खेळाडूंना कॉल. शेवटचे एक मिनिट दोन्ही संघ तयारीत राहायचा. शेवटच्या मिनिटाचा खेळ बाकी असताना थर्डबार वर पॅसरन केला गेला होता. आता मात्र तिसऱ्या खेळाचं आव्हान असेल जागपाता तामानेसाठी. शेवटच्या क्षणापर्यंत रोमांचकारी झाला रोमांचक सामना आपण खूप छान. आता मात्र थोडीशी गडबड होते खेळते दरम्यान तिसऱ्या झाडाचा इशारा दिला गेला. रेडर बाद होतोय. तापणे संघाला एक गुण जातोय. तीन गुणाची नाममात्र आघाडी घेऊन या सामन्यामध्ये विजयी ठरतोय जगमाता तामाने संघ. दोन्ही संघांचं अभिनंदन आणि विजयी संघाला पुन्हा एकदा पुढील वाटचाली करता म्हणून पूर्व ठेवूया. भेटाभेट चालू आहे तामाने सदस्य पाच लागतील. सर आपल्याला विनंती आहे आपण